अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे, ब्राउनिश कलर आलेला आहे। तर हा आता व्यवस्थित शिजलेला आहे। तर आता चला आपण याला सर्व करूया। नमस्कार, वर्षास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनुराग, माझ्या आईच्या चॅनलला आज चतुर्थी स्पेशल साबुदाणा खिचडी आपल्याला रेसिपी दाखवणार आहे। तर ह्यामध्ये आपण साहित्य घेतलेलं आहे 2 वाटी साबुदाणा, भिजून रात्री भिजून भिजत ठेवलेला होता, तो आता मस्तपैकी भिजलेला आहे असा। 1 वाटी शेंगदाणा भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। 3-4 बटाटे उकडून त्याला बारीक काप केलेले आहे। नंतर 3-4 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत। आता आपण यामध्ये 2-3 पळी तेल ॲड करणार आहोत। तर यामध्ये थोडे जिरे ॲड केले। गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर बारीक। आता मिरची ॲड करायची। आता बटाटा ॲड करणार आहे, थोडस फ्राय करून घ्यायचं बटाटा। त्यात मीठ टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हा बटाटा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्यात आपण यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणा जे कूट मिक्स केलं होतं ते आपण आता ह्याच्यात ॲड करणार आहोत। आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे, तर मग आपला साबुदाणा एकदम मऊ लुसलुशीत होईल। याला असं अधूनमधून हलवत राहायचं, नाही तर खालून चिकून लागू शकतो। थोडंसं पाणी पण शिंपडावायचं, नाहीतर खाली लागू नये यासाठी। आता मी याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवून देणार आहे। आता आपल्याला यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर ॲड करणार आहे। आता असा त्याचा कलर बदलत आला की आता कलर पूर्णपणे बदलला की असं म्हणजे आपलं साबुदाणा तयार झालं। अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे, ब्राउनिश कलर आलेला आहे। तर हा आता व्यवस्थित शिजलेला आहे। तर आता चला आपण याला सर्व करूया। अशा प्रकारे आपला साबुदाणा खिचडी चतुर्थी स्पेशल तयार झालेला आहे। बघू शकता इथे मस्तपैकी व्यवस्थित मऊ सगळा शिजलेला आहे। ओके,